आणि ब्रेकनंतर आता आपण बातमी बघणार आहोत. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांना देगलूर मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साबणे शिवसेनेतल्या सगळ्या पदांचा राजीनामा देणार आहेत असं कळतंय. दरम्यान सुभाष साबणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचीही भेट घेतल्याचं कळतंय. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुभाष साबणे आहेत, माजी आमदार. एक मिनिट, रेटेक. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा देखील बंद खोलीमध्ये झालेली आहे. देगलूर पोट विधानसभेची पोटनिवडणूक होते आणि त्यासाठी भाजपाचे उमेदवार असण्याची ते शक्यता देखील आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही? गेल्या 1984 पासून तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, मात्र आज तुम्हाला शिवसेनेला रामराम ठोकायची काय वेळ आली? मी 1984 आणि 85 शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम केलं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून मी काम केलो, साहेबापासून. आणि मला शिवसेनेनं खूप मोठं केलं, खूप मोठं केलं. एका मागासवर्गीय कुटुंबातून आलो. शिवसेनेचा तालुका प्रमुख, 3-6 विधानसभेच्या निवडणुका मी शिवसेनेच्या तिकिटावरती लढलो. 3 निवडणुकीत विजय झाला, 3 निवडणुकीत माझा पराभव झाला. विधानमंडळामध्ये काम करत असताना शिवसेनेनं मला खूप मोठं केलं. मराठवाड्याचा प्रतोद म्हणून सुद्धा काम केलं, तालिका अध्यक्ष म्हणूनही काम केलं, ओबीसी कल्याण समितीचा सदस्य म्हणूनही काम केलं. तुम्ही आता शिवसेना सोडण्याचं नेमकं कारण काय? महाविकास आघाडी आहे राज्यात. आमची अपेक्षा शिवसेनेची काय असते की आमच्या पक्षप्रमुखांचा फोटो बॅनरवरती नसला पाहिजे. आणि मतदारसंघात येत असताना तुम्ही जसं तुमच्या पक्षाच्या लोकांचे नावं बॅनरवरती काढला उद्घाटनाला, आम्ही महाविकास, मी आमदार असताना निधी आणलेला होता, त्याचं भूमिपूजन तुम्ही आज करता, त्याचं लोकार्पण तुम्ही करता. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, साधं सौजन्य. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, त्यांची नावं टाकणे, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नावं फोटो टाकणे बॅनरवरती, साधा. आम्ही काळे झेंडे दाखवलो, देशाच्या पंतप्रधानालाही काळे झेंडे दाखवले जातात, पण बुटासह पोलिसाला मारायला लावणं आणि 10 फोन पोलीस स्टेशनला सातत्याने 10 फोन सोडायचं नाही आणि बुटासह शिवसैनिकाला मारायला लावणं, तो खूप मोठा अपमान आमच्या शिवसैनिक आमचा अपमान. तुमचे डोळे पाणवले, तुम्ही भाऊवर आम्ही आमदार झालो, विधानसभा बघितली, त्यांना बुटानं तुम्ही गुंबारायला लावता, अपमान आम्हाला सहन झाला नाही. आणि 35 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम, आज शिवसेना सोडत असताना मला ज्या वेदना कुटुंबाला, आम्हाला त्याची कल्पना इतर कोणाला येणार नाही. तुम्ही भावूक होत आहे, तुम्हाला अश्रू अनावर होत आहेत, ही व्यथा तुम्ही उद्धव ठाकरेंकडे मांडली नाही का पक्षप्रमुखांकडे? मी पक्षाच्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला हे असं घडतील, पण त्यावेळेस कोरोनासारखी महामारीची परिस्थिती वाईट होती. मी येण्याचा सुद्धा वेळसुद्धा मागणी केली होती, पण वेळ भेटला नाही, मला हे सहन झालं नाही. आमच्या कुटुंबाचा अपमान. माझी सुनबाई जिल्हा परिषदेमध्ये आहे, तिथं त्यांचा अपमान करणं, म्हणजे आमच्या कुटुंबाचा कसंही अपमान करता येईल, शिवसेनेचा अपमान कसं अपमान करता येईल, सर्व पद्धतीने आमदाला अपमान करण्याचा प्रयत्न. जुन्या शिवसैनिकांवर आत्ताची नवी शिवसेनिका, नवीन शिवसेना आपल्याला त्यांना अडगळी टाकताना पाहायला मिळते का? त्यांचं खच्चीकरण करते का? शिवसैनिकाचं खच्चीकरण होत नाही, पण अपमान जे ह्या जिल्ह्याच्या नेतृत्वाकडून आमच्या जिल्ह्यातल्या शिवसैनिकाचा अपमान होऊ लागला. आज DPTC आहे, शिवसेनेचे सदस्य त्या DPTC मध्ये आहेत, त्यांना DPTC चा निधी दिला पाहिजे, जिल्हा परिषदेचा निधी त्यांना दिला पाहिजे. DPTC चं नियोजन करत असताना शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला घेऊन काय नियोजन करायचं आपल्याला? आमचे काही शिवसेनेच्या मतदारसंघातले काही प्रश्न आहेत, शिवसैनिकांचे काही प्रश्न आहेत, त्या ठिकाणी रस्त्याची अडचण असेल एखाद्या गावला, आम्ही जात असताना लोक मागणी करतात, तुम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला निधी दिला जात नाही. तुम्ही शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहात का, किंवा कधी देणार? मी आज संध्याकाळी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य पदाचा सुद्धा राजीनामे देत देणार, कारण बाळासाहेबांचे हात माझ्या डोक्यावरती होते. पण हे होत असताना
काही वेदना होलाले आमचा शिवसेनेतून जात असताना लोकांना समजणार नाही. शिवसेना एक अशा एका धाग्यात बांधलेली आम्ही कार्यकर्ते होतो. एक जड अंतकरणानं शिवसेनेच्या नेत्याला तर असणार नाही पण ह्या महाविकास आघाडीच्या त्रासाला कंटाळून आम्ही आज शिवसेना सोडत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी तुषार डुपनवर न्यूज 18 लोकमत नायगाव नांदेड. त्यामुळे हा निर्णय घेताना